हे इतका कार्यकाल लागला असेल तर मग ती अकार्यक्षमता दिसते. मग एक तर या स्पीकरवर प्रचंड दबाव आहे किंवा हा हे स्पीकर अकार्यक्षम आहे किंवा जजनी खुनी माणसाकडे आरोपीकडे जाण्यासारखं हे आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे. घटनेच्या कुठल्याही नैतिकतेत बसत नाही की सुप्रीम कोर्टाने हे डिक्लेअर करायला पाहिजे होतं की 2/3 लोक एकाच वेळी जावे लागतात. ते 16 जर का गेले असतील तर ते डिस्क्वालिफाय होतात हे निश्चित आहे. ते एका महिन्यात व्हायला पाहिजे होतं. नार्वेकरांनी मीडिया बरोबर बोलायचं नाही हा पहिला नियम. जजनी कधीही टीव्ही बरोबर जर्नालिझम बरोबर बोलायचं नसतं हा पहिला नियम आहे. ते कुठल्या अधिकारात बोलतायत जर्नालिझमशी. सुप्रीम कोर्टात गेलं, सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना आता सुनावणी सांगण्यात निकाल देण्याचा आदेश दिलेले आहेत. नेमकी आता उद्या जी विधानसभा अध्यक्ष निकाल देतील तो समतोल असेल का, तुमचा ओव्हरव्ह्यू या सगळ्या प्रकरणात काय होऊ शकते कारण तुम्ही पहिल्यापासून या संपूर्ण घटनेकडे बघताय. आता काय मी आज काही वेगळं बोलीन अशातला भाग नाही, परंतु 1985 साली 52 घटना दुरुस्ती करून 10वं शेड्यूल राजीव गांधींनी घातलं अँटी डिफेक्शन लॉचं, पक्षांतर बंदी. त्यावेळी ॲक्च्युली राजीव गांधींकडे लोक येत होते. असं असताना सुद्धा त्यांनी पक्षांतर बंदी कायदा केला आणि भारतीय लोकशाहीवर एक फार मोठा उपकार केले. परंतु दुर्दैवाने काय झालं की या पक्षांतर बंदी कायद्यामध्ये पळवाटा शोधण्याकडेच वकिलांचं आणि जजेसचं आणि इलेक्शन कमिशनचं लक्ष जास्त जात आहे असं माझ्या लक्षात आलं आहे. एक तुमच्या निदर्शनाला आणून देतो की आपल्याकडे संसदीय लोकशाही आहे, पण संसदीय लोकशाहीमध्ये ज्यावेळी पंतप्रधान अति पॉवरफुल होतात त्यावेळी त्या संसदीय लोकशाहीचं रूपांतर प्राईम मिनिस्टेरियल सिस्टीममध्ये होतं. जसं इंदिरा गांधींच्या काळात जसं पॉवरफुल पंतप्रधान असल्यामुळे मला जे दिसत आहे त्याप्रमाणे स्पीकर काय, गव्हर्नर काय, इलेक्शन कमिशन काय आणि काही अर्थाने सुप्रीम कोर्ट काय, हे यांची विश्वासार्हता लोकांमधली हळूहळू कमी होत चालली आहे असं माझ्या निदर्शनाला आलं आहे. अँटी डिफेक्शन लॉ हा जास्त पॉवरफुल केला पाहिजे कारण तो लोकशाहीला घातक आहे. त्याच्याऐवजी मोठमोठे वकील, त्यांच्या फिया मी तुम्हाला सांगत नाही, परंतु मोठमोठे वकील हे त्यातनं पळवाटा शोधण्याचं काम करतायत, ही फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. आता एकच उदाहरण तुम्हाला देतो की 11 मेला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की गव्हर्नरनी विश्वासदर्शक ठरावाकरता जी मीटिंग बोलवली कायदेमंडळाची ती चुकीची होती, अनकॉन्स्टिट्युशनल होती, ती चीफ मिनिस्टरच्या सल्ल्यावरनच म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सल्ल्यावरनच बोलवावी लागते. स्पीकर चुकले, त्यांनी व्हीप चुकीचा नेमला हे सांगितलं, अशा अनेक चुका सांगितल्या. आणि मग सांगितलं की सेपरेशन ऑफ पॉवर्स खाली हे जे निर्णय आहे हा स्पीकरनी द्यायचा असतो किंवा आम्ही हा स्पीकरकडे सोपवतो. नार्वेकरांकडे आला. आता इथपर्यंत सगळं बरोबर आहे, हे मुद्दे मी पण सांगतोय गेले वर्षभर. त्यानंतरचे जे मुद्दे सुप्रीम कोर्टाचे ते मला न पटलेले मुद्दे, उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं की रिझनेबल टाईममध्ये याचा निर्णय द्या. रिझनेबल टाईम याचा अर्थ राज्यघटनेप्रमाणे 3 महिने होतो आणि आता 8 महिने झाले याला, तेव्हा 3 महिन्यानंतर पुढे 5 महिने गेलेत आणि यांनी दिला नाही. आता याचा अर्थ काय होतो? आता सगळेच राजकारणात ते अत्यंत निर्मळ आहेत आणि अत्यंत इम्पार्शल आहेत असं जरी आपण धरलं तर मग हे इतका कार्यकाल लागला असेल तर मग ती अकार्यक्षमता दिसते. मग एक तर या स्पीकरवर प्रचंड दबाव आहे किंवा हा हे स्पीकर अकार्यक्षम आहे, यातला एक कुठला तरी निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. त्यामुळे काल मी जे ऐकलं ते तर धक्कादायक होतं की स्पीकर हे मुख्यमंत्र्यांच्या घरी भेटायला गेले. आता स्पीकर क्वेसाय ज्युडिशियल ऑथॉरिटीमध्ये बसलेत, तिथे ट्रिब्युनल म्हणून बसलेत, किंवा जजनी खुनी माणसाकडे आरोपीकडे जाण्यासारखं हे आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे. घटनेच्या कुठल्याही नैतिकतेत बसत नाही. त्यामुळे उद्या हे काय निर्णय देतील याबद्दल मी काहीही सांगू शकत नाही. कायद्याप्रमाणे मी अखंड सांगत आलो आहे की सुप्रीम कोर्टाने हे डिक्लेअर करायला पाहिजे होतं की 2/3 लोक एकाच वेळी जावे लागतात. ते 16 जर का गेले असतील तर ते डिस्क्वालिफाय होतात हे निश्चित आहे. ते एका महिन्यात व्हायला पाहिजे होतं. आता 1.5 वर्ष झाले या गोष्टी. परंतु एक प्रकारे सर नार्वेकर असं देखील म्हणाले की लोकांच्या मनात आहे तसा निर्णय, म्हणजे लोकांना अपेक्षित आहे तसा निकाल नसेल, लोकांच्या मनात काय आपण एव्हाना पाहिलंच असेल. आणखी फार उत्तम प्रश्न विचारला. नार्वेकरांनी मीडिया बरोबर बोलायचं नाही हा पहिला नियम. बरं, जजनी कधीही टीव्ही बरोबर जर्नालिझम बरोबर बोलायचं नसतं हा पहिला नियम आहे. हे कुठल्या अधिकारात बोलतायत जर्नालिझमशी? तुम्ही काय निर्णय देणार याची काय सूचना देताय का लोकांना? असं नाही देता येत राज्यघटनेखाली. अनेक ठिकाणी ही लोक चुकतायत. आणि मी परवाच एका लॉजच्या सभेत सांगितलं
की अनेक लोक आपल्यातले राज्यघटना शिकवत आहेत, कोणी बोलत का नाही? सर्व घटना शिकवणारी बोलायला पाहिजे ना, जनतेला सांगायला पाहिजे ना की काय आहे ते. सर दुसऱ्या बाजूला हाच जर निर्णय एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने जर लागला तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं भवितव्य कसं असेल? नाही आता शेवट काय आहे की समजा निर्णय लागला तर या निर्णयाच्या विरुद्ध पुन्हा सुप्रीम कोर्टाकडे जात आहे, परंतु सुप्रीम कोर्टात गेले तरी तो काही लगेच निर्णय येणार नाही, तो 2 महिन्यांनी येईल, म्हणजे त्यावेळी निवडणुकाच येत आहेत. मी पुन्हा पहिले गेले वर्षभर सांगतोय की अंतिम निर्णय हा जनतेच्या न्यायालयात होणार. जनता ठरवेल की शिंदे बरोबर होते का उद्धव ठाकरे बरोबर होते, आणि लोकशाहीमध्ये विथ द पीपल ऑफ इंडिया जनता जो निर्णय घेईल त्यावर आम्ही सुद्धा काही बोलणार नाही. जनता म्हणजे नाही शिंदे बरोबर आहेत, देवेंद्र फडणवीस बरोबर आहेत, मोदी बरोबर आहेत, तर मग ते बरोबर आहेत. जनतेच्या शेवट सगळं विथ द पीपल ऑफ इंडिया ठरवणार. आणि माझा इंदिरा गांधींनी आणीबाणी डिक्लेअर केली, त्यानंतर इंदिरा गांधींना लोकांनी बाहेर काढलं. जनता सरकारने काम केलं नाही, इंदिरा गांधींना पुन्हा निवडून दिलं. तेव्हा भारताची जनता ही शून्य आहे. जर का कोणी अयोग्य वागत असेल तर त्याला बाहेर काढण्याची ताकद राज्य. सर हा निकाल समजा शिंदे गटाच्या विरोधात गेला तर महाराष्ट्रातलं सरकार पुन्हा एकदा अस्थिर होऊ शकतं, काय होऊ शकतं अशा परिस्थितीत? नाही, आता एक लक्षात घ्या की 91 जी घटना दुरुस्ती आहे त्याच्याखाली या कायद्याखाली जर का कोणी डिस्क्वालिफाय झाले त्याला मंत्री राहताच येत, त्यामुळे शिंदे मुख्यमंत्री राहणार नाही. आणि आपण इंग्लंडमधनं वेस्टमिन्स्टर मॉडेल घेतलं असल्यामुळे मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान हे गेले तर ते सरकार पडतं. आता हे सरकार पडल्यानंतर गव्हर्नर पुढे असा प्रश्न निर्माण होईल की दुसरा कोणी व्यक्ती अशी आहे की ज्याला मेजॉरिटी आहे, हा गव्हर्नरचा प्रेरोगेटिव्ह आहे म्हणजे विशेष अधिकार आहे. मग ते बघतील की बुवा बहुमत आहे का कोणाला, तसं का नाही मिळालं त्यांना, आत्ता मिळू शकेल कारण हे 40 बाहेर गेले तर अजित पवारांचे 40 ने ऑलरेडी आज घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये त्यांचं राजकीय काही धोरण असेल त्याच्यात मला जायचं नाहीये. परंतु कोणालाच जर का बहुमत मिळालं नसेल तर ते राष्ट्रपती राजवटीची सजेशन देतील. मग राष्ट्रपती राजवट आली तर 6 महिन्याच्या निवडणुका घ्याव्या लागतात, तोपर्यंत सगळी सत्ता गव्हर्नरच्या हातात येईल, म्हणजे पुन्हा पंतप्रधानांच्या हातात येईल. त्यामुळे विन विन सिच्युएशनच आहे तिथे. सर तुम्ही आता म्हणाले की हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतं, मग हा कुठे संपूर्ण वेळ काढूपणा चाललाय का असं वाटतं का तुम्हाला? आता हे बघा की जो निर्णय 2 महिन्यात द्यायला पाहिजे होता त्याला जर का 1.5 वर्ष लागलं असेल तर वेळ काढू पण आहेच. म्हणजे घटनातज्ञ किंवा घटनेच्या माणसाला विचारायची गरज नाही. दहावीतला मुलगा सुद्धा सांगेल की 2 महिन्याचा जर का 1.5 वर्ष लागत असेल तर वेळ काढू पण चाललंय. आणि हे पूर्णपणे राज्यघटनेच्या तत्वांना सोडू नये. एक लक्षात घ्या की आम्ही राज्यघटना शिकवताना कॉन्स्टिट्यूशन आणि कॉन्स्टिट्युशनलिझम असे 2 भाग करतो. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे लिहिलेली घटना आणि कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणजे त्या तत्वांनुसार पुढे जाण्याची वृत्ती. ती वृत्ती आपली कमी होत चालली, आपण घटनेच्या आत्म्याप्रमाणे चालत नाही होत. ओके, येस, ओके.